मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच. मनोज सरांगे पाटील यांचा मोर्चा आता सध्या गेवराई शहरामध्ये पोहोचलाय. मोर्चामध्ये मराठा समाजाचा मोठ्या संख्येनं सहभाग आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मनोज सरांगे पाटील यांचा हा मोर्चा आता गेवराई या ठिकाणी पोहोचलाय. 26 जानेवारीला हेच भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. कुटुंबातल्या मुलगा आहे, 3 मुली आहेत, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. इतका मोठा आकांत काळजात कवटाळून तुम्ही समाजाला न्याय देण्यासाठी निघालेला आहात, काय भावना आहे? तरी पण त्यांनी मला आता असं सांगितलंय, लहान मुलीने सांगितलं 26 जानेवारीला कार्यक्रम आहे विजय घेऊन येत आणि डायरेक्ट शाळेत विजय घेऊन येत. वरांनी सांगितलं यशस्वी होऊ नये. तरी माझं कुटुंब माझ्या पाठीचं ठाम आहे. माझं काही झालं तर हरकत नाही. मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवून देणार आहे. पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील नक्की. कठीण प्रवास आहे सगळा. पप्पांना कसं तू विश्वास देशील? आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहेत. पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं. रंगे पाटलांची दुसरी मुलगी आहे, तू काय सांगशील पप्पांना? पप्पा तुम्ही आरक्षण घेऊन या, तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आमची काळजी करू नका, तुम्ही आरक्षण घेऊन माझ्या घरी आम्हाला परत भेटा. हा मुलगा इकडे जरंगे पाटलाचा, तू काय सांगशील? मी पप्पाला म्हणलं विजयच घेऊन यायचं, आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तब्येतीची काळजी घेऊन विजय मिळवा.